हॅलो स्टुडंट कसे आहात तुम्ही मजेत ना तर मी जलिंदर कुयले माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करतो आज आपण घेणार आहोत बघा सोल्युशन ऑफ अ ट्रायँगल किंवा पोलार कॉर्डिनेट्स तर पोलार कॉर्डिनेट्स समजण्यासाठी आपण डायरेक्ट घेणार आहे एक्सरसाइज थ्री पॉईंट टूचा चा क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड सेकंड तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी चॅप्टरच्या इंट्रोडक्शनपासून तर एक्सरसाइज थ्री पॉईंट वनच्या लास्ट क्वेश्चनपर्यंत सर्व व्हिडिओज अपलोड केले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ज्यांनी बघितले नसेल त्यांनी बघून घ्या त्यांना पुढील प्रॉब्लेम समजण्यासाठी खूप मदत होईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण घेणार आहेत सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल तर फर्स्ट पॉईंट हे बघा पोलार कॉर्डिनेट्स पोलार कॉर्डिनेट्स बघा टाईप्स ऑफ कॉर्डिनेट्समध्ये आपण बघतो देर आर टू टाइप्स ऑफ कॉर्डिनेट्स फर्स्ट असतं कार्टेशियन कॉर्डिनेट्स सेकंड वन इज पोलार कॉर्डिनेट्स म्हणजे गिवन पॉइंट पॉईंट पी जे कॉर्डिनेट्स हे एक्स कॉमा वायमध्ये असतात त्याला म्हणतो आपण कार्टेशियन कॉर्डिनेट्स आणि जेव्हा आर कॉमा टीटामध्ये असतात तर त्यांना म्हणलं जातं पोलार कॉर्डिनेट्स तर इम्पॉर्टंट काय या ठिकाणी तर आपल्याला कन्वर्ट करतात पाहिजे पोलार टू कार्टेशन आणि कार्टेशन टू पोलर ते समजण्यासाठी मी एक सिंपल डायग्राम दिले बघा लेट इज कन्सिडर पॉइंट पी जो काय डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन आहे किती आर आणि अँगल डिस्क्राईब बाय पॉइंट पी इज डिटा जर का मी काय करतोय याला असं ऑरिजानल काय करतोय व्हर्टिकल लाईन कंप्लीट करतोय हे जे ऑरिजानल डिस्टन्स असतं याला म्हणलं जातं एक्स आणि जे व्हर्टिकल डिस्टन्स असतं याला म्हटलं जातं वाय तर बघा बेसिक फॉर्म्युला कॉस टिटा आणि साईन टीटाचा काय असतो बरं साईन टीटा तर साईन टीटा असतो अपोजिट साईड आपण हायपोटेनियस कावर वापरू शकतो कारण मला माहिती आहे जेव्हा वर्टिकल हे एक एकमेकांना काय असता परपॅन्डिक्युलर असतात तर मी राईट अँगल ट्रायँगल भेटतो म्हणून आणि कॉस टिटा आणि साईन टीटा वापरू शकतो बघा साईन टीटा असतो अपोजिट साईड अपॉन हाइपोटेनियस तर अपोजिट साईड आहे वाय हायपोटेनियस आहे आर बरोबर आहे तर मला भेटेल वाय इज इक्वल टू आर इंटू साइन टीटा त्यानंतर नेक्स्ट कॉस टीटा कॉस टीटा काय असतो ॲडजेसन साईड अपॉन हायपोटेनियस तर ॲडजेसन साइड बघा एक्स हायपोटेनियस आहे आर ए इकडे डिवाइड इकडे जाताना काय होईल मल्टिप्लाय तर एक्स भेटेल आपल्याला आर इन्टू कॉस टीटा म्हणजे बघा तुम्हाला भेटलेलं आहे एक्स इज इक्वल टू आर कॉस्ट टीटा आणि वाय भेटलेले आर इन टू साईन टीटा म्हणजे जर तुम्हाला फुलआर कॉर्डिनेट्स दिलेले असेल त्यावरून कार्टेशियन कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे असेल तर या दोन फॉर्म्युल्याचा यूज होईल तर बघा त्यानंतर हे भेटलेले आपल्याला कार्टेशियन कॉर्डिनेट्स त्यानंतर मी काय करणार स्क्वेअरिंग अँड ॲडिंग तर जर मी करतो आहे स्क्वेअरिंग अँड

सायन्स स्क्वेअर टीटा पण आपल्याला माहिती आहे फंडामेंटल आयडेंटिटी ऑफ ट्रिग्नॉमेट्री कॉस स्क्वेअर टीटा प्लस सायन्स स्क्वेअर टीटा इज इक्वल टू वन तर बघा हे होतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तर आपल्याला भेटेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर आणि आर भेटेल आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि नंतर त्यामध्ये थिटा तर थिटा असतो त्यानं थिटा इज इक्वल टू आपल्याला लक्षात ठेवायचं आहे वाय आपण एक्स किंवा तुम्ही म्हणू शकता डिवाईड इक्वेशन टू बाय इक्वेशन वन तर जर मी वाय आपण एक्स डिवाइड केलं तर मला भेटेल आर आर कॅन्सल साईन टीटा आपण कॉस टीटा काय असतो टॅन टीटा तर डायरेक्ट लक्षात ठेवा इथे जर पोलार कॉर्डिनेट्स आर इज इक्वल टू असतं स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि टॅन टिटा असतो is equal to y upon x kiva theta laksha tewa tan inverse of y by समजतं आहे फर्स्ट दोन फॉर्म्युले आपण घेतले बघा पोलारपासून कार्टेशन कसे फाइंड आऊट करणार तर एक्स इज इक्वल टू आर कॉस टीटा वाय इज इक्वल टू आर साईन टीटा आणि आता पोलार दिलेले असेल तर ते सॉरी कार्टेशन दिले असेल पोलार कसे फाइंड आऊट करणार तर आर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि टीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स आहे तर या फॉर्म्युल्याचा यूज कसा करणार हे समजण्यासाठी घेऊया एक्सरसाईज थ्री पॉईंट टूचा चा क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण घेतो एक्सरसाइज थ्री पॉईंट टूचा चा फर्स्ट क्वेश्चन बघा फाईन द कार्टिशियन कॉर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स हूज पोलार कॉर्डिनेटचा मीन्स तुम्हाला पोलार कॉर्डिनेट्स दिलेले आणि तुम्हाला त्यावरून कार्टेशियन कॉर्डिनेट्स फाईंड आउट करायचे तर लेटस्ट एक फर्स्ट एक्झाम्पल बघा फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला रूट टू फाय बाय फोर तर गिवन बघा आर दिलेला आहे आपल्याला रूट टू आणि छिटा दिलेला आहे पाय बाय बरोबर आहे तर पो कार्टेशन कॉर्डिनेटसाठी एक्ससाठी फॉर्म्युला आहे बघा एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू आर साई थिटा तर फक्त व्हॅल्यू पुटअप करणार आहे बघा एक्स इज इक्वल टू आर आर दिलेला आहे तुम्हाला रूट टू कॉस थिटा टीटाची व्हॅल्यू किती आहे पाय बाय फोर वाय इज इक्वल टू आर आर किती आहे रूट टू तर इथं असेल साईन ती व्हॅल्यू किती आहे पाय बाय फोर तर बघा इज इक्वल टू रूट टू ॲज इट इज कॉस फाय बाय फोर किती असतो वन अपॉन रूट टू अँड वाय इज इक्वल टू रूट टू ॲज इट इज साईन पाय बाय फोर काय असतो साईन पाय बाय फोर इज ऑल्सो वन अपॉन रूट टू तर रूट टू रूट टू गेट कॅन्सल तर एक्स भेटेल किती वन इकडे सुद्धा रुटू रुटू कॅन्सल वाय भेटेल वन वा, तर लिहिणार कार्टेशियन कॉर्डिनेट आर वन कॉमा वन आहे तर चला घेऊया सेकंड प्रॉब्लेम बघा सेकंड प्रॉब्लेम मध्ये आर दिलेला आहे तुम्हाला फोर आणि थिटा दिलेला आहे पाय बाय सेम प्रॉब्लेम आहे बघा तर एक्स फाइंड आऊट करण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरतो आर कॉस थिटा आणि वाय फाइंड आऊट करण्यासाठी आर साईन थिटा चला तर व्हॅल्यू पुट अप करूया बघा एक्स इज इक्वल आर टू इक्वल आर आहे फोर कॉस ऑफ पाय वाय टू अँड वाय इज इक्वल टू आर आहे फोर साईन ऑफ पाय वाय टू बरोबर आहे तर चला काय भेटेल एक्स इज इक्वल टू फोर कॉस पाय बाय टू किती असतो झिरो अँड वाय इज इक्वल टू फोर साईन पाय बाय टू असतो वन बरोबर आहे तर एक्स भेटेल तुम्हाला झिरो अँड वाय भेटेल किती फोर तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सार आर काय असेल झिरो कॉमा समजतं आहे जर समजत असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका तर चला घेऊया प्रॉब्लेम नंबर थ्री काय प्रॉब्लेम नंबर थ्री आर दिलेला आहे थ्री पाय अपॉन फोर आणि थिटा दिलेला आहे थ्री पाय बाय फोर तर बघा मी लिहितो आहे आर इज इक्वल टू थ्री बाय फोर अँड थिटा इज इक्वल टू थ्री पाय अपॉन फोर बरोबर आहे तर एक्स फाईंड आउट करण्यासाठी आपण यूज करतो आर कॉस थिटा अँड वाय फाइंड आउट करण्यासाठी आर साईन तिथं त्याला तर व्हॅल्यू पुट करूया आर दिलेला आहे थ्री पाय बाय फोर इथं आलेला आहे कॉस थ्री पाय बाय फोर अँड वाय इज इक्वल टू थ्री बाय फोर साईन ऑफ थ्री पाय बाय फोर थ्री पाय बाय फोर कशाची व्हॅल्यू आहे बरं कोणत्या कॉर्डरनमध्ये येतो थ्री पाय बाय फोर कारण आपण तर पाय बाय टूपर्यंतच लन केलेलं आहे बघा पाय जर हार जात असेल तर तुम्ही डिग्रीमध्ये सुद्धा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता बघा थ्री पाय म्हणजे काय असतं वन एटी डिवायडेड बाय फोर तर फोरने डिवाईड केल्यानंतर इथं भेटेल फोर्टी फायू फोर्टी फाईव्ह मल्टिप्लाय बाय थ्री तर हे होतं वन थर्टी फायू डिग्री तर वन थर्टी फाईव्ह फाईंड आऊट करण्यासाठी आपण दोन मेथड वापरू शकतो कसं का नाईन्टी प्लस फॉर्टी फायू लिहा तरी आपल्याला वन थर्टी फायवची व्हॅल्यू भेटते आणि वन एटी मायस फॉर्टी फायू लिहा तरी आपल्याला व्हॅल्यू भेटते बघा मग मॅक्झिमम टाईम्स काय करायचं आहे आपण काय करणार बघा नाईन्टी म्हणजे काय हा असतो पाय बाय टू प्लस फॉर्टी फायू डिग्री किंवा पाय बाय टू प्लस पाय बाय फोर आणि इकडं असतं पाय मायनस पाय बाय फोर किंवा पण नो ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युला यूज करण्याचा प्रयत्न करायचा नो ट्रान्सफॉर्मेशन केव्हा असतो जेव्हा एक्स एक्सिस असतो एक्स एक्सिस म्हणजे पाय टू पाय थ्री पाय फोर पाय वगैरे असेल तर याच्यासाठी माझा फर्स्ट व्हिडिओ बघा खूप क्लिअर होईल तर बघा नो ट्रान्सफॉर्मेशन वापरणं तर बघा इथं काय लिहिणार मी एक्स इज इक्वल टू थ्री अपॉन फोर तर थ्री पाय बाय फोरला मी काय लिहिणार पाय मायनस पाय बाय बरोबर आहे अँड वाय इज इक्वल टू थ्री अपॉन फोर साईन लिहिणार पाय मायनस पाय बाय फोर तर पाय मायनस पाय बाय फोर बघा क्वाड्रंटमध्ये इथं असतो झिरो इथं असतो पाय बाय टू इथं असतो पाय पाय मायनस पाय बाय फोर म्हणजे कोणता कॉर्डरंट आला सेकंड क्वार्ड्रंट सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतो तर साईन पॉझिटिव्ह असतो बरोबर आहे तर एक्स भेटेल आपल्याला थ्री पाय बाय फोर पण कॉस पाय मायनस थिटा असतो काय मायनस कॉस टीटा बरोबर आहे तर आणि वाय इथं भेटेल थ्री पाय बाय फोर इथं भेटेल प्लस साईन टीटा साईन टीटा म्हणजे पाय बाय फोर इथंसुद्धा टीटाने येणार इथं येईल पाय बाय फोर तर बघा काय होईल थ्री अपॉन फोर इन टू मायनस ऑफ पाय बाय फोरची व्हॅल्यू असते वन बाय रूट टू आणि इकडं भेटेल थ्री अपॉन फोर साईनची व्हॅल्यू असते फाय बाय फोरची वन अपॉन रूट टू तर पुढे भेटेल बघा एक्स इज इक्वल टू थ्री अपॉन सॉरी मायनस घ्यावा लागेल मायनस थ्री अपॉन फोर रूट टू अँड वाय भेटेल आपल्याला थ्री अपॉन प्लस फोर रूट टू ते आपल्याला इथून पण समजतं बघा आपण व्हॅल्यू काढली की ती वन थर्टी फायव्ह तर इथं बघा इथं असतो झिरो इथं असतो नाईन्टी इथं असतो वन एटी वन थर्टी फायू या दोघांच्यामध्ये बरोबर आहे की नाही पण जेव्हा आपण क्वाड्रन सेकंडमध्ये असतो तर एक्स काय असतो निगेटिव्ह असतो आणि वाय पॉझिटिव्ह असतो इथं तुम्ही क्रॉस चेक करू शकता बघा एक्स काय निगेटिव्ह आहे आणि वाय काय पॉझिटिव्ह आहे म्हणजे आन्सर काय करेक्ट आहे समजतं आहे तर चला घेऊया प्रॉब्लेम नंबर फोर प्रॉब्लेम नंबर फोर तर प्रॉब्लेम नंबर फोरमध्ये आर दिलेला आहे तुम्हाला वन बाय टू आणि थिटा दिलेला आहे तुम्हाला सेवन पाय बाय थ्री तर बघा अगोदर क्वार्ड्र समजून घेऊ का कोणत्या क्वाड्रनमध्ये व्हॅल्यू असेल बरोबर आहे ना तर इथं असतं झिरो असतं पाय बाय टू असतं पाय असतं थ्री पाय बाय टू आणि हे असतं टू पाय किंवा काहींना डिग्रीची व्या सवय आहे तर हे असतं नाइंटी डिग्री हे असतं वन एटी डिग्री असतं टू सेवन्टी डिग्री आणि हे असतं शेवटी थ्री सिक्स्टी डिग्री जसं सोपं जाईल तसं लक्षात ठेवू शकता थ्री पाय बाय फोर जर बघा खूप सोपं असतं थ्री टू जर सिक्स तो तर टू पायपेक्षा मोठं आन्सर आहे बरोबर आहे पाय नसेल समजेल तर डायरेक्ट काय करायचं सेवन पाय बाय थ्री तर सेवन मल्टिप्लाय बाय पाय म्हणजे असतो वन एटी डिवायडेड बाय थ्री तर थ्री सिक्स जा एटी तर सेवन सिक्स जा हे किती होईल बरं फोर ट्वेंटी लिहिलं तर फोर ट्वेंटीला तुम्ही कसं लिहिणार सरळ सिम्पल तर लिहिण्याचे दोन टाईप आहे बघा थ्री सिक्स्टी प्लस सिक्स्टी लिहू शकता किंवा फोर एटी मायनस सिक्स्टी लिहू शकता पण मी तुम्हाला सांगितलं कधी पण तुम्ही काय घेणार एक्स एक्सेस घेणार थ्री सिक्स्टी म्हणजे काय टू पाय प्लस सिक्स्टी म्हणजे काय पाय बाय थ्री आणि हे असतं काय फोर एटी फोर एटी म्हणजे काय बघा टू पाय आणि नंतर असतो टू पाय झाल्यानंतर फायू पाय बाय टू बरोबर आहे तर हे असेल फायू पाय बाय टू मायनस पाय बाय थ्री हा तर कधी लक्षात ठेवा आपण कोणता कॉर्डिनेट्स घेणार एक्स कॉर्डिनेट वायवाला कधी कन्सिडर करणार नाही कारण त्यामध्ये काय होत असतं ट्रान्सफॉर्मेशन होत तर बघा आता आपण कॅल्क्युलेट करणार एक्स एक्स इज इक्वल टू असतो आर कॉस टीटा आणि वाय असतो वाय इज इक्वल टू आर साइन टीटा तर बघा आपली व्हॅल्यू आले टू फाय प्लस फाय बाय थ्री म्हणजे व्हॅल्यू येणार आहे फर्स्ट कॉर्डरमध्ये म्हणजे दोन्ही व्हॅल्यू काय असतील प्लस असतील तरच त्या काय असतील करेक्ट असतील बरोबर आहे तर आता व्हॅल्यू पटअप करा एक्स इज इक्वल टू आर आरची व्हॅल्यू वन बाय टू कॉस ऑफ किती सेवन पाय बाय थ्री अँड वाय इज इक्वल टू आर किती वन बाय टू आपल्याला भेटेल साईन ऑफ सेवन पाय बाय थ्री तर चला पुढे सॉल्व्ह करूया वन बाय टू कॉस याला कसं लिहिणार आपण टू पाय प्लस पाय बाय थ्री अँड वाय इज इक्वल टू वन बाय टू साईन ऑफ टू पाय प्लस पाय बाय थ्री चला तर पुढे सॉल्व करूया वन बाय टू तर कॉस टू पाय प्लस टीटा काय असतो कॉस टीटा म्हणजे कॉस ऑफ पाय बाय थ्री आणि वाय इज इक्वल टू वन बाय टू साईन ऑफ काय असेल पाय बाय थ्री सेम आहे बघा तर वन बाय टू कॉस फाय बाय थ्री म्हणजेच कॉस सिक्स्टी डिग्री कॉस सिक्स्टी किती असतो बरं वन बाय टू तर इथं येईल वन बाय टू वन बाय टू मल्टिप्लाय बाय वन बाय टू काय भेटेल वन बाय फोर अँड वाय इज इक्वल टू वन बाय टू साईन फाय बाय थ्री किती असतो रूट थ्री बाय टू तर हे भेटेल रूट थ्री आपण फोर तर आपण फायनल लिहिणार बघा कार्टेशियन कॉर्डिनेट सार आर तर एक्स भेटलेला आहे बघा किती वन बाय फोर आणि वाय भेटलेला आहे रूट थ्री अपॉन फोर मी अगोदरच सांगितलं होतं दोन्ही व्हॅल्यू काय असतील पॉझिटिव्ह असतील समजतं आहे तर चला घेऊया क्वेश्चन नंबर टू ज्यामध्ये आपण काय करणार काटेशियन टू पोल क्वेश्चन नंबर टू काय दिलेला आहे फाइंड द कार्टिशियन कॉर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स हुज पोलर कॉर्डिनेट्स आर तर फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे बघा रूट टू कॉमआ रूट टू तर काय असेल बघा तर आपण ऑलरेडी घेतलेलं आहे आज तो फर्स्ट असतो एक्स एक्स दिलेला आहे रूट टू आणि वाई इज ऑल्सो रूट टू बरोबर आहे तर पोलार कॉर्डिनेट्स आर तर बघा पोलार कॉर्डिनेटसाठी आरचा फॉर्म्युला असतो स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि थिटा असतो काय तर टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स फक्त व्हॅल्यू पुट अप करणार बघा काय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर म्हणजेच रूट टू स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजेच रूट टू स्क्वेअर बरोबर आहे अँड थिटा असेल काय तर टॅन इनवर्स ऑफ रूट टू डिवायडेड बाय रूट टू रूट टूचा स्क्वेअर किती होईल बरं टू प्लस टू आणि इकडे रूट टू रूट टू कॅन्सल टीटा भेटेल मला टॅन इनवर्स ऑफ वन तर टू प्लस टू फोर आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर आर भेटेल आपल्याला किती टू आणि इकडं भेटेल तीटा तर टॅन इनर्स वन वन कशाची व्हॅल्यू आहे तर टॅन पाय बाय फोरची तर पोलार कॉर्डिनेट्स आपल्याला भेटलेले बघा पोलार कॉर्डिनेट्स आर आर भेटला टू कॉमा बाय बाय हो खूप सिम्पल तो प्रॉब्लेम नंबर टू खूप सोपा आहे तो मी स्किप करतो आहे तो तुम्ही सॉल्व करणार आहे काही अडचण आल्यास मला कमेंट करा तर डायरेक्ट आहे मी प्रॉब्लेम नंबर थ्री तर बघा प्रॉब्लेम नंबर थ्रीमध्ये एक्स दिलेला आहे आपल्याला एक्स इज इक्वल टू वन आणि वाय दिलेला आहे मायनस ऑफ रूट थ्री तर आर फाईंड आउट करण्यासाठी सेम फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर चला तर व्हॅल्यू पुट अप करूया तर स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजे काय वन स्क्वेअर प्लस वाय म्हणजे काय मायनस ऑफ रूट थ्री ब्रॅकेट स्क्वेअर तर वनचा स्क्वेअर होतो वन, हो, वन मायनस ऑफ रूट थ्रीचा होईल काय थ्री वन प्लस थ्री किती होईल फोर स्क्वेअर रूटच्या बाहेर किती असेल टू तर हा भेटेल तुमचा आर बरोबर आहे त्यानंतर तीटा तीटासाठी फॉर्म्युला असतो टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स तर बघा टॅन इनवर्स ऑफ वाय किती दिलेला आहे मायनस ऑफ रूट थ्री आणि एक्स किती दिलेला आहे वन बरोबर आहे तर काय होईल बरं टीटा ते थिटा होईल टॅन इनवर्स ऑफ मायनस ऑफ रूट थ्री आपल्याला एक फॉर्म्युला वापरावा लागेल बघा इथे तर टॅन इनवर्स ऑफ किंवा टॅन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा किंवा क्वॉड्रंटचा सुद्धा वापर करून तुम्ही करू शकता बघा एक्स प्लस आहे आणि वाय मायनस आहे म्हणजे कोणता क्वाड्रंट असेल फोर्थ क्वाड्रंट असेल थर्ड कॉर्ड्रनमध्ये दोघं निगेटिव्ह असतात फोर्थ क्वाड्रंट असेल बरोबर आहे तर तर काय भेटेल थिटा तर थिटा इज इक्वल टू मायनस ऑफ तर टॅन ऑफ रूट थ्री रूट थ्री कशाची व्हॅल्यू आहे तर टॅन पाय बाय थ्रीची व्हॅल्यू आहे तर मी इथं घेणार टॅन ऑफ पाय बाय थ्री तर डायरेक्ट आपल्याला टीटिया भेटेल मायनस ऑफ पाय वाय थ्री म्हणजे आपल्याला जे आन्सर भेटेल ना इकडं भेटेल मायनस ऑफ पाय वाय थ्री पण आपण ऑलवेज कॅल्क्युलेट करत असतोय ना काउंटर क्लॉक वाईज डायरेक्शन मायनस भेटतो आहे म्हणजे काय अपोजिट डायरेक्शन तर बघा मायनस ऑफ पाय वाय थ्री कोणता फॉर्म्युला वापरन फोर्थ क्वाड्रनसाठी तर फोर्थ क्वार्डरसाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा असतो बघा टॅन टू पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा बरोबर आहे कोणता टॅन ऑफ टू पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा तर थिटाची व्हॅल्यू पुटअप करा पाय वाय थ्री तर भेटेल आपल्याला टॅन ऑफ टू पाय मायनस पाय बाय थ्री इज इक्वल टू मायनस टॅन ऑफ पाय बाय थ्री इज इक्वल टू मायनस ॲज इट इज पाय बाय थ्रीची व्हॅल्यू काय असते तर रूट थ्री असते बरोबर आहे तर हे भेटेल आपल्याला टॅन ऑफ थ्री टू जा सिक्स मायनस हे भेटेल फायू पाय बाय थ्री इज इक्वल टू मायनस ऑफ रूट थ्री तर म्हणून टीटा भेटेल आपल्याला किती फायू पाय बाय थ्री आणि आरची व्हॅल्यू आलेली होती बघा किती टू तर म्हणून आपण घेणार पोलार आर कोऑर्डिनेट्स आर आर आलेला आहे टू कॉमा फायू पाय बाय थ्री तर बघा हां याची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन फर्स्ट क्वाड्रंट आहे हे बघ आपण यावरून बीन कॅल्क्युलेट करू शकतो बघा कोणत्या क्वाड्रनमध्ये आहे ते फाइंड आऊट करण्यासाठी एक्स प्लस आहे आणि वाय मायनस आहे तर एक्स प्लस आणि वाय मायनस फोर्थ कॉर्डरनमध्ये असतो म्हणजे थिटा सुद्धा आपल्याला ये कोणत्या डायरेक्शनने कॅल्क्युलेट करायचा असतो काउंटर क्लॉक वाईज आहे एकशे अन त्याची व्हॅल्यू आपल्याला भेटली फायू बाय बाय थ्री समजतं आहे तर चला घेऊया लास्ट प्रॉब्लेम पाय बाय टू कॉमा थ्री रूट टू अपॉन टू तर दोन्ही व्हॅल्यू फर्स्ट कॉन्डंटमध्ये तो कोणताही ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युला वापरायची गरज नाही तर बघा एक्स दिलेलं आहे आपल्याला थ्री पाय बा अपॉन टू आणि वाय दिलेलं आहे आपल्याला थ्री रूट टू अपॉन सॉरी थ्री रूट थ्री अपॉन टू तर चला आर कॅल्क्युलेट करू या आरसाठी फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जर व्हॅल्यू पुटअप करताय बघा एक्स आहे थ्री अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस थ्री रूट थ्री अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर तर चला पुढे सॉल्व करूया तर थ्रीचा स्क्वेअर होईल नाईन अपॉन टूचा स्क्वेअर फोर तर बघा इथेसुद्धा थ्रीचा स्क्वेअर नाईन रूट थ्रीचा स्क्वेअर थ्री अपॉन टूचा स्क्वेअर किती होईल फोर तर चला पुढे सॉल्व करूया तर नाईन बाय फोर ॲज इट इज प्लस नाईन थ्रीचाही होईल ट्वेंटी सेवन अपॉन फोर तर नाईन प्लस ट्वेंटी सेवन तर बघा नाईन प्लस ट्वेंटी सेवन होईल थर्टी सिक्स तर फोर वन जा फोर फोर नाईन जा स्क्वेअर रूटच्या वायर काढलं तर किती भेटेल थ्री तर आपल्याला भेटला आहे आर इज इक्वल टू किती थ्री त्यानंतर कॅल्क्युलेट करणार थिट्या थीटा भेटतो आपल्याला टेन इनव्हर्स ऑफ वाय अपॉन एक्सनी बरोबर आहे तर व्हॅल्यू पुटअप करा टेन इनव्हर्स ऑफ वाय तर वाय आहे बघा थ्री रूट थ्री अपॉन टू आणि एक्स दिलेला आहे थ्री अपॉन टू तर टू टू कॅन्सल होईल थ्री थ्री कॅन्सल होईल तर काय राहील फक्त टॅन इन ऑफ रूट थ्री तर कशाची व्हॅल्यू ही आपल्याला माहिती आहे पाय बाय थ्री तर आपल्याला भेटलेले आहे बघा पोलार कॉर्डिनेट्स आर तर बघा आर भेटलेला आहे थ्री कॉमा पाय बाय थ्री आहे खूपच सिम्पल जर समजत असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कावर त्यांनासुद्धा क्लास ट्वेल्थचा मॅथमॅटिक्स त्यांच्या भाषेत म्हणजे मराठीत शिकायला मिळेल चला तर आज इथेच थांबूया परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये आपण बघणार आहे बघा साईन रूल कोसाईन रूल आणि प्रोजेक्शन रूल आणि ते समजण्यासाठी आपण घेणार आहेत एक्सरसाइज थ्री पॉईंट टू चा क्वेश्चन नंबर थ्री तर चला थँक्यू हॅव अ नाईज ते